एका पक्षाने नाही, एका पक्षाच्या एका गटाने केला, उद्घाटन केलं खरं, पण ही फक्त चमकोगिरी होती हे आज तुमच्या निदर्शनास आणि सर्वसामान्य जनतेच्या निदर्शनास आणून देण्यासाठी म्हणून आम्ही मनसे तर्फे इथे आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता की हे एस्कलेटर काल लोकार्पण केलं आणि आज हे बंद पडलेलं आहे. आणि जेव्हा टेक्निशियनला विचारलं की बाबा का बंद पडलं, तर त्याचं असं म्हणणं आहे की प्रॉपर ग्रीसिंग आणि ऑइलिंग झालेली नाहीये. म्हणजे या नेते लोकांचा केवळ चमकोगिरीचा हव्यास, पहिले कोण करणार पहिले कोण करणार याच्यासाठी 2 दिवस आधीच, काय 4 दिवस लेट झालं असतं तर काय फरक पडला नसता, 2 दिवस आधीच केलं. त्याच्यामुळे ही जी घटना आहे ती इथे घडलेली आहे. दुर्दैवाने एखादा ऍक्सिडेंट इथे झालेला नाहीये, एवढंच फक्त नशीब आहे. ही तर ठाकुर्लीचं एस्कलेटर बद्दल आपण बोलतोय, डोंबिवलीचं एस्कलेटर सुद्धा बंद आहे, त्याचबरोबर दिव्यामध्ये सुद्धा एस्कलेटर बंद चालू याच अवस्थेत आहे. खासदार आहेत या लोकसभा क्षेत्राचे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची, यांना माझी विनंती आहे की पाठपुरावा करताय, सगळं करताय, ठीक आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागे लागली आहे त्याच्यामुळे तुम्ही जोरात पळताय, पण पळत असताना काय आहे पुढे जाताना मागे पण आपण काय करतो याचा जरा अभ्यास त्यांनी करावा आणि कोणीतरी चांगले पदाधिकारी इथे नेमावेत जेणेकरून काम होण्याच्या आधी लोकार्पण करण्याची घाई जी काल चूक केली ती पुन्हा त्यांच्याकडून होणार नाही. मी पहिल्यांदा डोंबिवली शहराचे जे मनसेचे अध्यक्ष आहेत मनोज घरत त्याचं मनापासून मी अभिनंदन आभार मानेन की त्यांना एक डोक्यात त्यांच्या प्रकाश पडला, त्यांच्या नेत्यांच्या डोक्यात प्रकाश पडला की या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांत शिंदेसाहेब अतिशय जोरात काम करत आहेत आणि त्यांच्यामुळे दिवा रेल्वे स्टेशन असेल, कलवा रेल्वे स्टेशन असेल, मुंब्रा रेल्वे स्टेशन असेल, डोंबिवली रेल्वे स्टेशन असेल आणि ठाकुर्ली रेल्वे स्टेशन असेल, यांच्यामुळे खासदार साहेबांच्यामुळे काम होत आहे आणि झालेले आहेत हे त्यांनी कबूल केलं म्हणून मी त्याचा मनापासून आभार मानतो. ते एकही म्हणाले, अजून एक म्हणाले की शिवसेना पक्षात ते गट तड आहेत. आमच्या शिवसेना पक्षात कुठल्याही प्रकारचा गट नाही, तट नाही, यांच्या पक्षात गट असतील आमच्या पक्षात कुठलेही गट नाही. आणि आम्ही जे कामं करतो त्याचं आम्ही लोकार्पण सोहळा करतो. आम्ही कुठल्या कामात कोणी काम केलं त्याचं श्रेय घ्यायला जात नाही. यांची जशी लोक श्रेय घ्यायला जातात तशी आम्ही श्रेय घ्यायला जात नाही. जी आम्ही कामं करतो त्याचं आम्ही श्रेय घेतो. थोडीशी टेक्निकल अडचण झाली त्याच्यामुळे ते सरकती जिल्ह्याचं बंद पडले, ते ताबडतोब 1 तासाभरात सुरू होईल आणि तो लोकांसाठी सुविधा चांगल्या प्रकारे निर्माण होईल.